मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला हमीपत्र अपलोड करावं लागतंय आणि हमीपत्र भरताना खूप जण सर्वात मोठ्या दोन चुका करताय आणि त्या दोन चुका जर का तुम्ही करत असाल तर तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट होऊ शकतो, बाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या दोन चुका करायच्या नाहीयेत. त्या कोणत्या दोन चुका आहेत आणि त्या तुम्हाला करायच्या नाहीयेत आणि त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण या योजनाबद्दलच्या आणि इतरही अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत. मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जेव्हा आपण हे हमीपत्र भरतोय तर तेव्हा आधी पण आपला व्हिडिओ आलेला होता की हमीपत्र तुम्ही कसं भरायचं. मी सांगितलं होतं की या सर्व ठिकाणी तुम्हाला टीका करायची आहे परंतु सर्व माहिती तुम्हाला एकदा वाचायची आहे. परंतु खूप जण काय करताय, हमीपत्र आहे म्हणून हे कोणीही वाचत नाही इथेली माहिती, येथे सर्वजण डायरेक्ट टिक करताय, खाली माहिती लिहित आहे आणि स्कॅन करून अपलोड करताय. परंतु ही सर्वात मोठी चूक आहे, पहिली चूक आहे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दोन मोठ्या चुका आहेत, त्या कोणत्या त्या पाहूया. तर येथे बघा, मी घोषित करते की अशी खून करायची आहे. तर येथे बघा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही हे तुम्ही मान्य करून घेत आहात या हमीपत्राद्वारे, तर येथे तुम्हाला टिक करायची. त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे प्रमाणपत्राबाबत प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी याबद्दलची टिक येथे कोणी करायची आहे. तर ही होती जी पहिली चूक आहे, ती खूप जण करताय. ज्यांच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र जे ऑनलाईन अपलोड करताय ते सुद्धा या ठिकाणी टिक करताय. जर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न दाखला येथे अपलोड करताय तर येथे तुम्हाला टिक करण्याची गरज नाही. 2 नंबरच्या पर्यायावरती तुम्हाला टिक करण्याची गरज नाहीये. आणि जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नाहीये तर तुम्हाला येथे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड जर तुम्ही अपलोड करत असाल तर येथे तुम्हाला टिक करायची आहे, लक्षात ठेवा. तर ही होती पहिली चूक. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही, म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य कर भरत नाही, इन्कम टॅक्स भरत नाही असं तुम्हाला मान्य करून घ्यायचं, येथे टिक करायची आहे. जर तसं असेल तर लक्षात ठेवा. त्यानंतर येथे बघा, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, तर हे तुम्हाला वाचायचंय अशा पद्धतीने. आणि अशी कंडिशन तुमच्या सोबत आहे का, तुमच्या कुटुंबात असा व्यक्ती नाहीये किंवा तुम्ही पण असे नाहीये, त्या ठिकाणी मग तुम्हाला इथे टिक करायची आहे. आणि असं जर तुमच्या कुटुंबात कोणी असेल तर इथे टिक करायची नाहीये. आता जी दुसरी चूक आहे ती म्हणजे ही 5व्या क्रमांक, येथे टिक करायची नाहीये. येथे बघा, मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, म्हणजे जी अर्जदार महिला आहे ती मान्य करून घेत आहे की मी बाह्य कार्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी आहे किंवा स्वयंसेवी कामगार आहे किंवा कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं तुम्ही मान्य करून घेत आहे, तर येथे तुम्ही बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत आहात का किंवा स्वयंसेवी कामगार आहात का, कंत्राटी कामगार आहात का. जर तुम्ही नसाल तर इथे टिक करायची नाही. हे दोन महत्वाचे ऑप्शन मी तुम्हाला येथे या व्हिडिओमध्ये समजवून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण खूप जण या दोघी ठिकाणी टिक करताय. येथे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर टिक करा आणि येथे तुम्ही कंत्राटी कामगार, स्वयंसेवी कामगार किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कामगार असाल तर टिक करायची, अदरवाईज या दोन ठिकाणी तुम्हाला टिक करायची नाहीये. त्यानंतर पुढची पण माहिती मी तुम्हाला सांगूनच देतो. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाहीये. तर फॉर्म भरताना तुम्ही जर का तेथे विचारलं जातं की तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत आहात का, जर घेत नाहीये तुम्ही तर येथे टिक करायची आहे, जर घेत असाल तर येथे टिक करायची नाहीये, लक्षात ठेवा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी किंवा आजी किंवा माझी खासदार नाहीये, तर येथे तुम्हाला मग टिक करायची आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणी माझी किंवा आजी आमदार किंवा खासदार नसेल तर लक्षात ठेवा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, तर हे तुम्हाला चेक करायचे आहे आणि मग त्यानंतर येथे टिक मार्क तुम्हाला करायची आहे. खूप जण डायरेक्टली टिक मार्क करत चालताय आणि फॉर्म भरताय. तर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही, तर येथे
ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत जर नसेल तरच येथे तुम्हाला टिक मार्क करायची, अदरवाईज टिक मार्क करण्याची गरज नाही. त्यानंतर मग माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. तर तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त या अविवाहित महिलेने लाभ घेतलेला नसेल तर येथे टिक करायची, अदरवाईज टिक करायची नाहीये. तर हे होतं अशा पद्धतीचं हमीपत्र, जे तुम्हाला वाचून मग येथे टिक करायची आहे. खूप जण येथे न वाचता टिक मार्क करताय आणि डायरेक्टली हे हमीपत्र स्कॅन करून वरती अपलोड करताय. तर आता येथे स्थळ म्हणजे तुमच्या गावाचं नाव, फॉर्म भरण्याची तारीख, येथे अर्जदार महिलेचे आधी नाव लिहायचंय, त्यानंतर सही करायची आहे. जर अर्जदार महिलेला ना सही करता येत नसेल तर ज्याला नाव लिहिता येत असेल तर त्या महिलेचं नाव लिहा आणि येथे थंब पॅडने तुम्ही अंगठा म्हणतो आपण, तो अंगठा जरी दिला येथे तरी तो चालणार आहे. आणि अशा पद्धतीने हे हमीपत्र तुम्हाला व्यवस्थितपणे न चुकता भरायचे आहे. तर खूप जण अशा पद्धतीच्या चुका करत होत्या आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ येथे बनवलेला आहे. तर हमीपत्राबद्दलच्या ज्या काही चुका आहेत तर त्या तुम्ही यापुढे करणार नाहीत असं मला वाटतं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, पुढे शेअर करा, काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा ज्या एका महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.